माहितीपूर्ण खात्रीशीर बातम्यांसाठी सबस्क्राइब करा अविरत वाटचाल न्यूज। नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। लाइक करा, कमेंट करा, शेअर करा। अविरत वाटचाल। नुकत्याच आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका कोकण विभागाला बसला आहे। या चक्रीवादळाच्या तडाख्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडं वृक्ष उन्मळून पडलेत, त्यामुळे नव्याने झाडं लावण्याची गरज आहे। झाडांचं असलेलं महत्व ओळखून तसंच 5 जून या जागतिक पर्यावरण दिवस आणि वटपौर्णिमा सणाचं औचित्य साधत उल्वे इथले सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त किरण एकनाथ मडवी आणि त्यांच्या पत्नी हेमल मडवी या दाम्पत्याने वृक्षारोपण करून हा दिवस साजरा केला। साईनगर वहाळ इथल्या आपल्या घराजवळील साई मंदिर परिसरामध्ये वडाची झाडं लावून त्यांनी हा दिवस साजरा केला। उल्वे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालं आहे, तसंच या भागात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळही उभं राहत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे हरित जंगल नष्ट होत सिमेंटचं जंगल उभं राहत आहे। आपला परिसर हिरवागार व्हावा अशी मनोमन इच्छा बाळगणारं हे दाम्पत्य यासाठी नेहमी कार्यरत असतं। वटपौर्णिमा हा सण निसर्गाच्या संवर्धनाचं त्याचं मानवी आयुष्यात असलेलं महत्व सांगतो, म्हणूनच मडवी दाम्पत्याने आपल्या कृतीमधून हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला आहे।